आता हे टॉर्कचं जे एक्सप्रेशन आहे ते पण समवॉट ह्याच्यासारखंच रिलेटेड आहे, म्हणजे ह्याच्यासारखं सिमिलर आहे, त्यामुळे साईड बाय साईडच घेऊन टाकतो. जसं हे पार्टिकल्स आपण बघत होतो तसंच इथं पण एक पार्टिकल असेल आणि त्याची जी लिनियर वेलॉसिटी आहे, समजा आता हे समजा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि ह्याच्यामध्ये हे असं एक बॉडी आहे, त्या बॉडीमध्ये हा एम वन पार्टिकल आहे समजा, तर ह्याची ही व्ही वन वेलॉसिटी झाली, ठीक आहे, आणि हे आर वन अंतरावरती आहे. मग आता मला टॉर्क काढायचं आहे. टॉर्कचं जर आपण सिम्पल फॉर्म्युला बघायला गेला तर टॉर्क इज इक्वल्स टू टाऊ वापरू शकतो, टी वापरू शकतो, तुमच्यावरती टाऊ इज इक्वल्स टू एफ इन टू आर, ठीक आहे. पुस्तकात जर वेगळे नोटेशन वापरलं असेल तर घाबरण्याची काय गरज नाही, आपल्याला कशाला काय म्हणतात तेवढं तरी माहीत आहे. सो फोर्स इज इक्वल्स टू एम इन टू ए, मास इन टू ॲक्सलरेशन, आणि हे झालं आपलं आर, झालं टाऊ. हे टाऊचा फॉर्म्युला जे आपल्याला इथं लागणार आहे. मग समजा मी पहिल्या पार्टिकलसाठी बोलायला गेलो, पहिल्या पार्टिकलसाठी काय होऊन जाईल राहायचं, फॉर फर्स्ट पार्टिकल इट विल बी टाऊ वन इज इक्वल्स टू एम वन ए वन आर वन. ए वन का बरं, भलेही अँग्युलर वेलॉसिटी सेम असली तरी देखील लिनियर वेलॉसिटी सेम नसणार आहे. लिनियर वेलॉसिटी सेम नसणार आहे म्हणजे लिनियर ॲक्सेलरेशन पण सेम नसणार आहे. आणि ए इज इक्वल्स टू आर अल्फा, लिनियर ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू आर इन टू अँग्युलर ॲक्सेलरेशन, हे गेल्या व्हिडिओमध्ये आपण रिलेशन पण थोडं बघितलेलं आहे, ठीक आहे. सो एम वनच्या बदली एम वनच राहील, ए वनच्या बदली येईल आर वन अल्फा. लिनियर ॲक्सेलरेशन आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशनच्या फॉर्म्युलामध्ये आरने मल्टिप्लाय केल्यानंतर लिहू शकतो, आर वन इथं बाहेरचा असलेला. सो टाऊ वन इज इक्वल्स टू काय आलं, एम वन आर वन स्क्वेअर इन टू अल्फा, ठीक आहे. टाऊ टू इज इक्वल्स टू एम टू आर टू स्क्वेअर इन टू अल्फा. टाऊ एन इज इक्वल्स टू एम एन आर एन स्क्वेअर इन टू अल्फा. सो जर मी टोटल टाऊ काढायला गेलो तर टाऊ वन प्लस टाऊ टू डॉट 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 टाऊ एन, आणि जर मी हे सगळ्यांचं ॲडिशन घेतलं, एम वन आर वन स्क्वेअर अल्फा, एम टू आर टू स्क्वेअर अल्फा डॉट 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 एम एन आर एन स्क्वेअर अल्फा, अल्फा जर कॉमन काढला बाहेर आणि मी हे ब्रॅकेटमध्ये परत एकदा लिहायला गेलो, समेशन ऑफ सॉरी हा चुकून झालं, समेशन ऑफ आय इज इक्वल्स टू वन टू एन एम आय आर आय स्क्वेअर, जसं की हे आपण लिहू शकतो वनपासून एनपर्यंत आहे आणि हे टर्म रिपीट व्हायला लागलं समेशनमध्ये, तर हे असं लिहितात समेशनमध्ये. आणि हे कोण आहे ॲक्च्युअलमध्ये, तर हे झालं आपलं आय. सो आपला फॉर्म्युला काय येतो, टाऊ इज इक्वल्स टू आय इन टू अल्फा, ठीक आहे. हे एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि हे एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मला एक गोष्ट सांगायची आहे की लिनियर मोमेंटममध्ये तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे, लिनियर मोमेंटममधली गोष्ट आहे. आता हे अँग्युलर मोमेंटम अँग्युलर मोमेंटममधली गोष्ट आहे. आणि टॉर्क जर बघायला गेलो आपण, ठीक आहे, टॉर्क हे अँग्युलर मोमेंटममध्ये फोर्ससारखं आहे, जसं फोर्स लिनियरमध्ये होता. इथे एक छोटासा बॉक्स करून मी लिहितो, आय हॅव टू यूज रेड पेन. जर इकडं फोर्स असेल लिनियरमध्ये तर इकडं टाऊ होता, ठीक आहे, आणि फोर्सची व्हॅल्यू काय होती, मास इंटू ॲक्सेलरेशन. टाऊची व्हॅल्यू काय, इथं बघू शकता तुम्ही, आय इंटू अल्फा, म्हणजे मासच्या बदली परत आय आला काय, आपण याच्याबद्दल विचार करतो. आणि हे लिनियरमध्ये ए असेल तर अँग्युलरमध्ये अल्फा आला, ठीक आहे. सेम वेमध्ये लिनियर मोमेंटम पी जे आहे ते किती होते रे, लिनियर मोमेंटम पी आणि अँग्युलर मोमेंटम एल, ठीक आहे. तर लिनियर मोमेंटम आपण फॉर्म्युला बघितला एम इंटू व्ही होता लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम इथं काय रे, आय ओमेगा आहे. बघा बरं, एमच्या बदली परत आय आणि व्हीच्या बदली परत अल्फा, सॉरी व्हीच्या बदली परत ओमेगा आला का, ठीक आहे. म्हणजे ह्या रिलेटेड टू लिनियर, ह्या ह्या ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या लिनियर बद्दल आहेत आणि ह्या टर्म्स आहेत सगळ्या त्या अँग्युलर बद्दल आहेत, ठीक आहे. तेवढाच फरक आहे दोघांमध्ये. तर काय काय बघितलं तुम्ही, एफ हा लिनियरमध्ये असेल तर त्याच्याशी रिझेंबल करणारा म्हणजे त्याच प्रकारचं काम करणारा अँग्युलरमध्ये काम करणारा माणूस म्हणजे टॉर्क, आणि ते बरोबर त्यांना ॲनॉलॉजी, मासला ॲनॉलॉजी कुणाची आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाची आहे, ॲक्सेलरेशनला ॲनॉलॉजी कुणाची आहे, अल्फाची आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशनची आहे. सेम वेमध्ये इथं पण
ठीक आहे, हे लिनियर मोमेंटम, हे अँग्युलर मोमेंटम, ह्याच्याबद्दलचं एक्सप्रेशन एक्सप्लेनेशन आपण अगोदर बघितलेलं आहे, हे त्याचं एक्सप्रेशन आहे. पुस्तकात लिहिलेलं एकदा रेफर करून बघा. थोडेसे नोटेशन इकडचे तिकडे होतील, पण बाकी सगळा किस्सा सेम आहे. ठीक आहे, एकदा स्वतःहून लिहून प्रॅक्टिस करा, डेरिवेशन व्यवस्थित होऊन जाईल. ठीक आहे.